आता ऐका आता ऐका. हा माझा प्रश्न असा आहे की उत्तर म्हणजे काय आहे. हा नाही दिशा या आठ असतात, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम. हा आणि आपली अजून एक दिशा आहे, दिशा मुलगी पण आहे पण दिशा आपल्या चार अग्नेय. तुझी दिशा कोणती आहे? माझी दिशा गेली आता सध्या. तुझ्या आयुष्याची दिशा कुठे आहे? आयुष्याची दिशा भरकटलेली आहे. आता ते पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण झालं, आता वायव्य आहे. वायव्य आलेलं आहे, ते वायव्य आहे. अग्नेय आहे, नैऋत्य आहे आणि ईशान्य पण आहे. अजून दोन दिशा राहिल्या. चुकलंय तुमचं काहीतरी. चुकलंय दहा दिशा आहेत. चुकतंय कसं काही? चुकतंय वर पण असत आणि खाली पण जमीन. छान अभिनय करतोस बरं का? कारण की नाटकात आहे ना. मला कळलं ते हा सगळा अभिनय होता आत्ताचा. आता नीट दिशा सांग मला. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण वायव्य ईशान्य अग्नेय नैऋत्य आणि वरचं खालचं. ऊर्ध्व आणि अध असं म्हणतात त्याला. सॉरी ऊर्ध्व आणि अध. ऊर्ध्व आणि अध. ऊर्ध्व ऊर्ध्व आणि अध. अध अशा दहा दिशा आहेत. कळलं? पद्धतीने दहा दिशा असतात. हा माझं मला एका माणसाला विचारायच्यात इकडे. आता मला सगळ्या दिशा व्यवस्थित सांग. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर नैऋत्य ईशान्य वायव्य आग्नेय आणि ध्रुव. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. हा काय दोन दिशा कुठल्या वरची नाही खालची? नाही 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 ऊर्ध्व दहन. काय ऊर्ध्व? ऊर्ध्व आणि दहन. दहन नाही म्हण. ऊर्ध्व ऊर्ध्व अध अध. काय ऊर्ध्व आणि अध. आता किती झाल्या दिशा? दहा. दहा दिशा लक्षात राहतील. नक्की धन्यवाद आणि चांगलं उत्तर दिलं.